आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरवाडातलं कसलं प्रशासन? पंचायत समिती सदस्य कडाडल्या. हेरवाड ग्रामपंचायतीने जनतेची कामेच करायची नाहीत असे लक्षात आल्यामुळे पंचायत समितीच्या सदस्य प्रशासनावर भडकले आहेत. सौ मीनाथ जमादार या शिरोळ तालुका पंचायत समिती सदस्य, त्यांनी आज चांगलाच जाळ हेरवाड ग्रामपंचायतीचा काढला. लोकांचे प्रश्न येथूनच सुटत नाहीत, त्यामुळे जमादार भाभी चिडले आहेत. त्यांनी प्रशासनाला तोंडी सूचना केल्या, लेखी केल्या. आता पावसाळा सुरू झाला, रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे, पण प्रशासन ढिम्मच. त्यामुळे संतापलेल्या पंचायत समितीच्या सदस्य यांनी राजकारणातून गावच्या विकासाला खीळ घालू नका असा घणाघात केला आहे. सौ जमादार भाभी गावच्या विकासासाठी धडपडत आहेत, पण राजकारणातून विकास खुंटतोय. महानकर न्यूजसाठी हेरवाडहून मोहन जमादार. नमस्कार, दत्तवाड पंचायत समितीमधून मी मीनाथ युनुस अली जमादार बोलते. काही दिवसापूर्वी पावसामुळे रोग वाढले, त्याप्रमाणेच डासांचाही प्रमाण वाढला, तर त्यासाठी मी पूर्णपणे माझ्या मतदारसंघात लक्ष देत आहे. तर माझ्या मतदारसंघात हेरवाड, दत्तवाड आणि घोसवाड हे तीन गाव येतात. तर मी प्रत्येक गावात सांगितले, ग्रामपंचायतीला सांगितले की डासांचे औषध जे काय असतील, DDT आणि इतर काय फवारणी असतील, तर त्या तुम्ही मारून घ्या. तर दत्तवाडमध्ये आणि घोसरोडमध्ये ते म्हणजे माझ्या ज्या मागण्या होत्या तर त्या त्यांनी लगेच फॉलोअप केल्या आणि त्यांनी औषध फवारणी केली देखील, पण हेरवाड मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तर त्यानंतर मी त्यांना नोटीसही वरणं सोडायला लावले, तरी पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे त्यासाठी फंड नाही आहे, निधी नाही आहे, असं त्यांचे म्हणणं आहे. तर मी त्यांना म्हटले की आरोग्य विभाग म्हणजे आरोग्यासाठी जो निधी येतोय तर त्यातून तुम्ही तरतूद करून घ्या, असं आम्ही वरून त्या BDO साहेबांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यांना सांगितले. तरी देखील त्यांनी त्याच्यावर काहीही म्हणजे केलेलं नाही. तर ह्याचा खरं म्हणजे पूर्णपणे ह्याला पूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदार आहे. आज महानकार्यामध्ये बातमी आली आहे की हेरवाडमध्ये असं डासांचं प्रमाण वाढलं आहे आणि कोणीही त्याच्याकडं लक्ष देत नाही आहे. अधिकारी म्हणजे मिनाज मॅडम, मला एक म्हणायचं आहे की तुम्ही जेणेकरून पावसाळा सुरू झाल्या प्रत्येक तुमच्या मतदारसंघातल्या गावांना तुम्ही सूचना दिलेल्या होत्या. दोन गावं तुमच्या सूचनेचं पालन केलं, पण तू ग्रामपंचायत हेरवाड मात्र त्याकडे दुर्लक्ष करताय. अजूनही त्यांनी गावामध्ये पावडर फवारणी केली नाही, पाण्यामध्ये टीशेल टाकलेलं नाही आहे. तुम्ही सांगायचाही प्रयत्न केला, BDO तिकडे नोटीस आपण पाठवला, आणि त्याच ठिकाणचे लोकप्रतिनिधी असू देत किंवा प्रशासन म्हणजेच ग्रामसेवक किंवा साफसफाई विभागाचे कर्मचारी काम करत नाहीत असं तुम्हाला स्वच्छ म्हणायचं आहे. म्हणजे जेणेकरून आज आलेल्या दैनिकाच्या मधल्या बातमीला तुम्ही अगोदरच फॉलोअप करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु खोडसाळपणाने कुणीतरी तुम्हाला ते आज दैनिकामध्ये लिहिले. याला पूर्णपणे ग्रामपंचायत ह्या बातमीला पूर्णपणे ग्रामपंचायत जबाबदार आहे, कारण मी 1.5 महिन्या आधी सांगितले होते, मग त्यांनी करायला पाहिजे होतं, त्यांनी ते केलं नाही, त्यामुळे मी तरी ह्यात नाही आहे. त्यांचीच ही चूक आहे. आणि परत ते ह्याला पैसे नाही, त्याला पैसे नाही म्हणतात. मग त्यांच्याकडे कॉफी मशीन बसवायला पैसे आहेत, कॅमेरा बसवायला पैसा आहे, मग आरोग्य लोकांचं आरोग्य महत्वाचं आहे का हे महत्वाचं आहे. तर त्यांनी खरं म्हणजे हा पैसा आधी हिचं खर्च करायला पाहिजे होता, म्हणजे आरोग्यासाठी ते आधी महत्वाचं आहे. अजूनही काही वेळ गेलेला नाही, अजूनही त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं, हे एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा करते.